नमस्कार, आयच्या खाशेल्या ब्रेकओव्हरात तुमकां येवकार. नव्या सरकाराचे दुसरे विधानसभा अधिवेशन सोंपलां आनी कशें जालें हें अधिवेशन, कितें बरें जालें, कितें वायट जालें, कितें सारकें जालें, कितें चुकलें आनी आनीक कितें जावपाक जाय, ह्या सगळ्या गजालींचेर भासाभास करपा खातीर खासा पॅनल आज आमचे बरोबर आसात. आमचे बरोबर आज दोन अशे संपादक आसात जांच्या पेपरां भितर छापून आयिल्ल्या मजकुरा खातीर आनी अग्रलेखा खातीर मुख्यमंत्री लोकायुक्ताचें भाशण करतना खूब पिकार जाले. आनी तिसरे पत्रकार कम आमदार अशे विष्णू वाघ आसात आमचे बरोबर, जे घडये सरकाराक डिफेंड करतले अशी आमी अपेक्षा बाळगितात. पयले आसात आमचे बरोबर नवप्रभाचे संपादक परेश प्रभू सर, स्वागत तुमचे. तांच्या अग्रलेखाचेर मुख्यमंत्री खूब पिकार जाल्ले. दुसरे आसा दैनीक हराळ्याचे संपादक संजय ढवळीकर सर, स्वागत तुमचे. नमस्कार. तांच्या पेपरां भितर जो मजकूर आयिल्लो ताचोय तांकां भरपूर राग आयिल्लो. आनी तिसरे आसात भाजपाचे आमदार आनी एका अर्थान पत्रकार विष्णू वाघ सर, तुमचेय स्वागत. सगळ्यांत पयली परेश बाब तुमचे कडच्यान सुरवात करया. कशें दिसलें हें अधिवेशन आनी कितें जावपाक जाय आशिल्लें, कितें जावपाक नाकाशिल्लें? अधिवेशन खूब ल्हान आशिल्लें, ताका चड अशी अपेक्षा नाशिल्ल्यो. पूण तरी पूण एकंदर जर पळयत न्ही जाल्यार म्हाका कांय गोश्टी खटकल्यो. एक म्हणजे म्हाका सगळ्यांत पयलीं सांगन दिसता की मुख्यमंत्र्यांची भाशा म्हाका खटकली. कारण एक जेन्ना आमी एक दर्जेदार विधानसभा म्हूण गोंयच्या विधानसभे कडेन पळयतात तेन्ना पत्रकारांक उद्देशून अक्कल नाशिल्ले बी अशे शब्द वापरप हें म्हाका बरोबर दिसना. दुसरें म्हणजे एकंदर पर्फोमन्स जर पळयत सगळ्यांचो जाल्यार विरोधी पक्ष निष्प्रप ठरला हें ह्याय अधिवेशनान परत सिद्ध जालें. अपक्ष आमदारांची त्या मानान कामगिरी बरी आशिल्ली आणि सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत उलोवपाचे जाल्यार फक्त वन मॅन शो चलला काय किदें असो एक प्रश्न पडटालो. पूण एकंदर म्हणजे अधिवेशन ल्हान आशिल्ल्या कारणान चड अपेक्षा नाशिल्ल्यो तश्यो, आणि फुडल्या अधिवेशनान आणि बरी कामगिरी जातली अशी एक अपेक्षा आसा. मुख्यमंत्र्यांची भाषा खटकली, विरोधक खंय तरी मोव दिसले, पडटा संजय सर? मुख्यमंत्र्याची भाषा खटकली, खास करून शेवटचे एक दोन दिसांनी लोकायुक्ताचो जेन्ना विषय आयिल्लो तेन्ना तर दिसताले ते. त्याचबरोबर हांव अशें म्हणून की परेशान म्हटलें अशें की अधिवेशन खूब कमी आसलें, ल्हान आसलें. एका अर्थान सत्ताधारी पक्षाच्या वतीन ते बरें जालें अशें हांव म्हणटा, कारण आनीक जर अधिवेशन आसलेलें जाल्यार ही भाशा खंय वचपाची आनी कशे तरेन हें काम वचपाचें असो एक झलक चार दिसान दिसली तीच पुरो जाली काय दिसलें म्हाका. एक अशी ती भाशा ही आसलीच आक्षेपार्ह. आणि दुसरी एक हें दिसलें की मुख्यमंत्रीच सगळी कडेन दिसता, की त्याच्या बरोबर 10-11 मंत्री आसा, ते आपल्या खात्यांची उतरां दिता, की बाकीचे आमदार व्यवस्थित प्रश्न विचारता, एक हेल्दी डिबेट जाता, हो भाग मात ह्या आठवड्याभराच्या अधिवेशनात खूप कमी दिसलो. वन मॅन शो झाला, भाषा खंय तरी मातशी उरमट जावपाक लागल्या सरकाराची, सत्ता तकलेर मारपाक लागली 10 महिन्या भितर. 5 दिसांचे अधिवेशन आणि त्याचा एकूण कार्यकाळ जर पळत न्ही जेमतेम 15 तासांचे एकूण मिळून काम झालं. ह्या 5 दिसांच्या अधिवेशनान पहिले आशिले ते राष्ट्रपती राज्यपालांचे अभिभाषण, सतत 3 दीस ताजेर चर्चा. आता प्रश्न असो जाता की राज्यपालांच्या अभिभाषणाचेर जेन्ना चर्चा असा तेन्ना विरोधकांनी जावं आमदारांनी कोणेय कितेंय उलयलें तरी ताका संबंधित मंत्री उत्तर दिवंक शकना त्या खात्याचेर सुद्दां. सो ताजेर कितेंय उलोवपाचो अधिकार मदीं आसा तो मुख्यमंत्र्याकूच आसता. तुमची मंत्री कित्याक उत्तर दिवपाक शकना? सांगता ना, मंत्री दिवपाक शकता राज्यपालाच्या भाषणा वेळार, मुख्यमंत्र्यांनी दिवप संकेत प्रश्नांचे प्रश्न तांकां विचारता त्या प्रश्नांचे उत्तरां मंत्री दिताले. पण मंत्र्यांनी दिलो ताच्या परस केन्ना केन्नाय चड मुख्यमंत्र्याक सांगपाचे आसताले. सो ते मदीं इंटरव्यू करून सांगताले तातूंत गैर कितें आवडलं. तातूंत वन मॅन शो बी दिसना, चुकीचे अशें दिसना? ना, म्हाका दिसना. बाकीच्या कॅबिनेटी दिसपाक जाय, तांकां स्कोप मेळपाक जाय अशें दिसना? बाकीच्या कॅबिनेट मेंबरांक तशें दिसता अशें म्हाका दिसना. तांकां अशें दिसता अशें तुका दिसना? हे प्रमोद हे आमदाराच्या भुमिकेंतल्यान जाले, की एक हातून जर पळयत किंवा विष्णू सुद्दां स्वता एक पत्रकार म्हणून पळयत न्ही जाल्यार आमदार मंत्री उत्तर पूर्ण करच्या पयलींच मुख्यमंत्री उबो रावता आणि एक स्पष्टीकरण दिता, ही इतकी गरज नसली. आणि विरोधकांचा एक मुद्दा बरोबर की राज्यपालाच्या अभिभाषणाच्या मुद्द्यांचेर रिप्लाय मुख्यमंत्र्यांनी बरोबर. पण म्हाका एक सांगात, विरोधी पक्ष खूप कमकुवत दिसलो. नक्कीच कमकुवत दिसलो, भितर एक एकसंधताय जी जाय आसता ती नाशिल्ली. मोपा सारख्या विशयाचेर तर ती स्पश्टपणान दिसली. परत लोकायुक्ताचो जेन्ना विषय आयलो तेन्ना खंय तरी एक अपेक्षा आशिल्ली की सरकारान जे नवीन दुरुस्त्यो प्रस्तावीत केल्यात खंय तरी ताका एक म्हणजे ताणें उलयले ते, पूण प्रत्यक्ष कृतींतल्यान दिसलें ना की हांकां खरेंच ते एक सक्षम लोकायुक्त गोंयांत येवचो अशें दिसता. हें कृतींतल्यान दिसलें ना, ताणें उलयताले दिसलें ना. हय, आनी सभात्याग करून एक पळवाट जाली भितरल्यान, पूण तातूंतल्यान विरोधी पक्ष म्हणून एक सक्षम जे दिसपाक जाय न्ही ते आतापर्यंत फाटल्या 9 महिन्यांनी दिसूना आणि ते अधिवेशनानूय
दिसला असे मला तरी दिसतं. किती दिसता, किती लागून झाला खुय तरी? देर आर टू मेनी स्केलेटन्स इन द कबर्ड. तुम्ही जर पळशात जाल्यार आज आवाज कोण करता? ज्यांची स्केलेटन्स कमी असा किंवा ना तितलेच आवाज करता, किंवा मे बी त्यांची स्केलेटन्स असा ती अजून येऊ ना, त्यांचा आवाज दिसता आणि बाकीचे ओगी बसता. एक झाले. दुसरो पॉईंट एक सदांच दिसता म्हाका की काँग्रेस पार्टी ही पार्टी म्हणून केन्ना समोर येता? म्हाका दिसना केन्नाच येना. दे आर ऑलवेज, दे आर अ बंच ऑफ इंडिव्हिज्युअल्स एज फार एज दे आर व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे ज्यांना स्ट्रॉंग असता चर्चिल आलेमाव किंवा लुईझिन फालेरो किंवा आणि कोणीही असूनही, ते स्ट्रॉंग असतात, ते इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीचे निवडून येतात. असे एक 10-12 नेते निवडून येतात, 10-12 आले की त्यांच्या आजूबाजूचे आणि एक 10 जण निवडून येतात आणि ती मेजॉरिटी जातात. असेच चाललं काँग्रेसीचे. ही पार्टी म्हणून एकत्र शो केला आणि त्या बळाचे ते आले. असे राज्यपालांच्या पहिल्या टर्मात किती पळयलं आम्ही की नार्वेकर भितर पडलेलो, मॉविन हे आले, जुवारकराचे आम्ही हे पळयले. सो मे बी तो भय असतो. नाही, राज्यपालांच्या अभिभाषणानूच इशारो असा नाही की ह्याच्या पुढे आम्ही असे केसीस घालतले आणि असली प्रकरणं बाहेर काढतले. ताकडून असे म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला, पण खंय मुळान जर चुकला. विष्णूबाब, तुम्ही विरोधकांना खूप असे भिष्टावून दवरल्या. चढ उलयले घालता, चढ उलयले धरता आणि ते आता उलोवपाकच भितात. इवन असेंब्ली भीतर पळयले की काँग्रेसी तांकां काय खडेगांठ फुडारी म्हणतात, ते उठून सांगताले हांव टिका करना पण सजेशन दिता. अशी इतली प्रेमळ भाषेन तुमगेल कामकाज चालू आशिल्ले. आता ताजेर एकूच सांगपाचे म्हणजे कर नाही त्याला डर कशाची. जर कोणे काय केल्लेच ना तो भिवचोच ना. काय अपक्ष आमदार ते दडदडीतपणे उलयता, काय असतात विरोधी पक्षातले ते खूप सांभाळून सांभाळून प्रत्येक शब्द मोजून मापून तोलून वापरता. सो आपल्या ह्या शब्दान कोण दुखत बी काय हाजे सदां भंय दिसत असता तांकां. तांकां भिवपाची गरज ना न्ही. म्हजें म्हणणें कितें अशी, ही एक भुमिका विरोधी आमदार, सत्ताधारी आमदार, अपक्ष आमदार, ही लोकशाही प्रणालीन तुमकां दिल्ली भुमिका. विधानसभा हो त्या लोकशायेचो लोकशायेचे एक मंदीर. थंय वतकच जी भुमिका तुमच्या वाट्याक आयला ती भुमिका तुमी खेळपाक जाय. ती भले मागीर कोणाक बरें दिसूं वायट दिसूं, प्रामाणीकपणे तुमकां जें कर्तव्य दिलां तें करपाक भितात. आतां आमी सुद्दां आमी सत्ताधारी पक्षाच्या, पण फाल्यां आमकां जर कितें दिसलें जर आमी विरोधान उलयत आमी विरोध उलयता, सांगतात कितें चुकता तें. काल म्हज्या भाशणान सुद्दां अभिभाशणा वेल्या प्रस्तावदर्शक भाशणान सुद्दां हांवें सांगलें सरकार खंय खंय चुकता, खंय कमी पडटा. बरोबर न्ही? सो जें बरें आसा आनी खरें आसा तें सांगपाक भंय कसलो? आतां विरोधकांनी जर स्वताचे उतिकाय अशी करून घेतल्या आमी ताका कांयच करूं शकना. खरं म्हणजे आमकां लज दिसता की तांच्या लॉबींतल्यान पळय नंतर जे कितें कितें आयकूं येता भायर एकमेका बद्दल म्हणिल्लें तें जर आयकत जाल्यार सगळे लोकूच धांव मारतले. लोकूच धांव मारतले. पण म्हाका एक गजाल सांगात, पयर रमाकांत खलपान एक बरो मुद्दो काडिल्लो. ते म्हणपाक लागले की विरोधक जे आसात ते अजून पर्यंत सत्तेच्या मुळांतल्यान भायर सरले नात, सो तांकां अजून जाय तितलो विरोध करप जमना. आणि रुलिंग जे असा ते अजून पर्यंत विरोधकाची भूमिकेतल्यान बाहेर चालना की ते विचारले की ते पहिली तुमच्या सरकारान केले असे, फाटली सरकारान केले असे, अशी सुरुवात करतात. ही गजल चढूच जाणवली अधिवेशना भीतर. इवन राज्यपालांच्या अभिभाषणान सुद्धा फाटल्या सरकारान किती किती चुको केल्यो आणि त्याचे परिणाम कसे झाले त्याचेर भर आशिल्लो. म्हणजे तातून कितले आर्थिक स्थितीचेर असत आणि किती असत आणि ते असाच नाही. म्हणजे सत्तांतर जाऊन तसं चढ तेप झालं ना अजून, ताका लागून अजून वेळ लागतलो असे मला दिसतं. किती दिसता सर की आता तरी फाटली सरकाराक दोष दिवप बंद करून आम्ही किती करतले हाजेर चढ फोकस असपाक. कारण कोणीतरी म्हाका दिसता विश्वजीत राणे का कोणीतरी होच मुद्दो काढलेलो, कितले दिस तुम्ही आरोप करतले, आता वर्ष जायत आले, तीन अधिवेशनां झाली, आता कारवाय किती करतले किंवा ते खंय तरी दिसूनी. पण त्याचबरोबर एक मुद्दो तुम्ही उदळ काढलेलो की काँग्रेसीच्या नेत्यांक किंवा आमदारांक सत्तेचीच सवय असता किंवा अजून विरोधान आपण असा हे अजून ते म्हाका दिसना. सुकळ झाली ना? ना, ते म्हाका दिसना, असे म्हाका दिसना. ते बरे हुशार असा आणि खंय उलोवपाचे खंय करपाचे ते तांकां कळटा. विष्णून म्हटल्या प्रमाणे कर नाही त्याला डर कशाची, ते तोच प्रश्न असा ना की तो भय असा तितल्याच खातीर ते असा. दे आर नॉट, म्हणजे ओपोजिशनाचा रोल त्यांना निभावक जायना हो मुद्दा म्हाका पटना. त्यांच्याकडे कुवत असा पण ते करपाक सोडना. मोपाचा प्रश्न येत असताना तुम्हीच पळयलं एक आमदार कसं उलयतालो, अदरवाईज तो वगीच बसता. मजा म्हणजे काँग्रेसवाल्यांक सदांच सवय झाल्या की दुसऱ्याच्या बडयेन सोरोप मारपाची. आपली बडी घेऊन केन्ना सोरोपां मारपाक वचना. सो सध्या तांच्या दोशीर बाबा दोग ती अपक्ष उलयता न्ही जाल्यार ओके उलोव, आम्ही कित्याक उलोवया, ताकाच काढूनही जाय ते प्रश्न. ते मजा पळयता, मागीर मदीं मदीं ते कितें तरी विचारता. पूण एक इश्यू कसो तरी आपूण काडटलो आनी धसाक लायतलो निमणे मेरेन झगडटलो अशें दिसूच ना. आमकांय अपेक्षा आशिल्ली की ताणें मांडचें आशिल्लें खंयचो इश्यू मांडपाक जाय आशिल्लो की हो घेवन बाबा
निमणे मेरेन आम्ही हजर असा बरोबर म्हणून ते जायच ना. सत्ताधारी गटाचे आमदार म्हणून तुमकां चढ चॅलेंज जाय आशिल्ली आणि तुमकां चढ चॅलेंज जाय आशिल्ली ती मिळत ना. मात्र एकूच तोंड मारल्या त्या डब्बो करून बसता आम्ही किती करतले. एक तोंडाचे डब्बो करून बसपाची परिस्थिती आयल्या. दुसरी गजल सांगा विष्णू बाब की नवीन तुम्ही नवीन आमदार तुमची ही दुसरी विधानसभा दुसरी अधिवेशन सो तुमचो अनुभव कसा. तुमकां संवकळ जाली अजून तांकां सत्तेची संवकळ वतना हांकां विरोधाची संवकळ वतना तुम्ही नवीन तुमकां अधिवेशनाची संवकळ झाली सगळे कायदे बिदे सगळे नेम बीम सगळे ना चडशे झाली. कित्याक पर्सनली म्हजे सांगपाचे जाल्यार हांव खूब अभ्यास करपाची संवय मागीर कदाचित म्हाका दिसता असेंब्ली सोपून सुद्दां रातच्या 8-9 मेरेन म्हज्या चेंबरान बसून फायचे प्रश्न कितें आसा ते हांव वाचतालो ताचें लिस्टींग करतालो फाल्यां खंयचे प्रश्न येता हाजेर म्हाका कितें उलोवपाक मेळपाक शकता जर म्हजे इंटरेस्ट तातूंत कांय ना जाल्यार कांय ना. पूण एक म्हजें ऑब्जर्वेशन काल हांवें म्हणलें की चडशे आमी आतां विधानसभेचे प्रश्नोत्तराचे सगळे स्वरूप जे आसा न्ही हे सुपरफिशल जावपाक लागला. प्रश्नाच्या मुळा कडेन वचून थंय हात घालपाचे धाडस ना. आतां गार्बेज म्हणल्यार हांगा गार्बेज प्लांट कित्याक ना थंय कित्याक ना तें कित्याक ना हेच मुद्दे परते परते येता. मोपा म्हणलें जाल्यार वयले वयलेच इश्यू आसात तेच येतात कळ्ळें न्ही. पूण ताजो गांभीर्यपूर्वक जो विचार खंयच्याय विशयाचो खोलायेन वचून करपी जशे पयलींच्या काळांत कांय विधायक आशिल्ले सांसद दिसताले तशें आज दिसना.